आज आपण पाठ 17 गळकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन या पाठातील गळाचे व्यवस्थापन या भागाविषयी माहिती घेणार आहोत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गळ व किल्ल्यांना फार महत्व होते. ज्यांचे किल्ले त्याचे राज्य अशी म्हणत त्या काळी प्रचलित होती. त्यामुळे महाराजांनी गळ व किल्ल्यांना फार महत्व दिलेले होते. सुमारे 300 किल्ले स्वराज्यामध्ये होते. या सर्व गळ व किल्ल्यांची महाराज चोखपणे व्यवस्था ठेवत होते. अशा गळ व किल्ल्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी केलेल्या होत्या. किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस अशा प्रकारचे वेगवेगळे अधिकारी किल्ल्यावर चोख व्यवस्था पाहत होते. आता आपण प्रत्येक अधिकारी आणि त्यांची कामे याविषयी माहिती घेऊया. किल्लेदार हा सर्वात प्रमुख अधिकारी होता आणि त्याच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस हे दोन अधिकारी काम करायचे. तर किल्लेदाराची कोणकोणती कामे होती? तर किल्ल्याचे संरक्षण करणे व किल्ल्याचा कारभार पाहणे हे किल्लेदाराचे प्रमुख काम होते. त्याचप्रमाणे सबनीस आणि कारखानीस या अधिकाऱ्यांना आज्ञा देणे हे त्याचे काम होते. सरकारी पत्रे, हुकूम, आदेश यांचे किल्ल्यावर तंतोतंत पालन करून घेणे हे किल्लेदार या अधिकाऱ्याचे काम होते. आता आपण सबनीस या अधिकाऱ्याची कामे पाहूया. सबनीस हा अधिकारी एक प्रकारे किल्ल्याचा अर्थमंत्री होता. त्याच्याकडे किल्ल्यावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे हे प्रमुख काम होते. त्याचप्रमाणे किल्ल्यावर राहणारी आणि किल्ल्याखाली राहणाऱ्या प्रजेकडून वेगवेगळ्या करांची वसुली करणे हे त्याचे काम होते. तसेच सबनीस या अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार ठेवणे, पत्रव्यवहाराचा सांभाळ करणे हे देखील काम होते. आता आपण कारखानीस या अधिकाऱ्याची कामे पाहूया. कारखानीस या अधिकाऱ्याकडे धान्य व वस्तूंचा साठा करणे आणि किल्ल्यावरील लोकांना त्याचा पुरवठा करणे हे कारखानीस या अधिकाऱ्याचे काम होते. त्याचप्रमाणे युद्धाच्या वेळी, लढायांच्या वेळी तोफा आणि बंदुका यांना दारुगोळा लागत होता. असा दारुगोळा याचा साठा करून ठेवणे हे कारखानीस या अधिकाऱ्याकडे जबाबदारी होती. कारखानीस या अधिकाऱ्याकडे आणखी एक काम होते, ते म्हणजे गळावरील वेगवेगळ्या इमारती किंवा गळ यांची डागडुजी करणे, देखभाल दुरुस्ती करणे हे त्याचे काम होते. अशा प्रकारे वेगवेगळे अधिकारी गळावर आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते आणि त्यामुळे गळाची व्यवस्था चोखपणे ठेवली जात होती.